रवींद्र परसुरे रवींद्र परसुरे यांची संगीत क्षेत्राशी ओळख त्यांचे वडील दिवंगत श्रीयुत श्रीपाद परसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या वर्षी झाली. पुढे श्रीयुत अप्पासाहेब फडके यांच्याकडे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचे श्रीयुत मनोहर भागवत यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित अरुण कशाळकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. रवींद्र परसुरे सध्या सिंगापूर येथील टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स या भारतीय कला आणि दृश्य या विषयाला वाहिलेल्या संस्थेमध्ये हिंदुस्थानी गायन संगीत या विषयावर मार्गदर्शन करतात. रवींद्रजी यांनी कृष्ण काव्यकथा, स्त्री कथा आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित गायन अशा अनेक मैफिली संकल्पित आणि दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांना पंडित रातनजनकर ख्याल गायन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आणि संजय मेला ट्रस्ट मार्फत चारुता वेलणकर पुरस्कार मिळाला आहे. रवींद्र परचुरे. रवींद्र परचुरे वॉज इंडक्टेड इन टू म्युझिक ॲट अन अर्ली एज ऑफ 4 बाय हिज फादर लेट श्री श्रीपाद परचुरे इन उज्जैन. ही कंटिन्यूड हिज म्युझिकल ट्रेनिंग अंडर लेट श्री अप्पासाहेब फडके, लेट श्री मनोहर भागवत अँड पंडित अरुण कशाळकर. ही मास्टर्ड द गायकी ऑफ द ग्वालियर घराणं. रवींद्र परचुरे इज अ हिंदुस्तानी वोकल म्युझिक फॅकल्टी ॲट द टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स सिंगापोर, अ प्रेमियर इन्स्टिट्यूट डेडिकेटेड टू प्रमोटिंग इंडियन परफॉर्मिंग अँड व्हिज्युअल आर्ट्स. ही हॅज कन्सेप्च्युलाइज्ड अँड डायरेक्टेड many thematic concerts like Krishna Kavya Katha, Stri and Heart Songs based on Hindustani classical music. He has won several awards for excellence in music such as the Shrimati Charuta Velankar Award conferred by the Sajan Milap Trust, Mumbai and the first prize in the Pandit Ratanjankar Khyal Gayan Competition.